हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल टिकिता। आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। फ्रेंड्स, साडी म्हणून की प्रत्येक स्त्रीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो। मग कुत्री कोणत्याही वयाची असो आणि का नसावा, साडी प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात चार चांद लावते। आणि अशा सुंदर सुंदर साड्यांची शॉपिंग करण्यासाठी मी आज आले आहे कलाक्षेत्रम पुणे येथे। जर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कलाक्षेत्रम सिल्क्स हे सर्व विणकर बांधवांनी एकत्र येऊन सुरू केलेलं दुकान लक्ष्मी रोडवर अतिशय भव्य दालन आहे। इथे तुम्हाला 200 रुपयांपासून ते अगदी 5 लाख रुपयांपर्यंतच्या साड्या तुम्हाला मिळतात। त्याचबरोबर तुम्ही लग्न बसता, सण समारंभ यासाठी अतिशय उत्तम साड्यांची खरेदी इथे करू शकता। तुम्हाला साडी आवडलीच तर ते तुम्हाला ड्रेप करूनही दाखवतात बरं का। ॲक्च्युली आपल्यावर साडी कशी दिसते हे त्यामुळे आपल्या लक्षात येतं आणि खरेदी सोपी होते। इथे साड्यांच्या असंख्य व्हरायटी आहेत, त्यामुळे त्यांनी इथे 200 ते 2000, 2000 ते 5000, 5000च्या पुढे असे वेगवेगळे सेक्शन्स केले आहेत, त्यामुळे आपल्या बजेटनुसार साडी खरेदी करता येते। कितीला म्हणाला ती? 2275। बांबू सिल्क मध्ये? हो, बांबू सिल्क। कलर्स ऑप्शन असतात यामध्ये? हो, आहे ना, भरपूर कलर आहेत। आणि त्याला रेंज वाढल्या ना ताई, तसे सिल्क मध्ये पण वाढले, डिझाईन वेगळे वेगळे आहेत सगळ्याच्या डिझाईन। ही थोडी हाय रेंज आहे का मग त्यामध्ये? ही आहे 4000 पर्यंत आहे। ओके, 4000। कसे रेंज वाढेल तसे सिल्क वाढतात। ओके, छान क्वालिटीचे सिल्क येतो। लोटस पैठणी ना? आणि यामध्ये पण कलर अवेलेबल असतात? काय रेंज आहे याची? रेंज आहे 2450। 2450 सर मध्ये? ओके, आणि याची काय रेंज आहे? 2495। ओके, 2495 रुपये। 45 ला पहिल्यांदा आली ज्याला मुनिया बॉर्डर कमी रेंज मध्ये हवी त्याच्यासाठी। ओके, 1445। ओके, आणि यामध्ये पण कलर अवेलेबल असतील ना? कलर्स आहेत। हे काय पॅटर्न आहे? हे प्रिंटेड आहे। प्रिंटेड, आणि याची रेंज? हे जे आहेत 2200-2300। आणि यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत सगळ्याच्या डिझाईन वेगळे वेगळे भेटेल। नाव काय साडीचं या? हे कतान मध्ये आहे। आणि रेंज? हे रेंज आहे 2550। 2550 हाय गेल पैठणी मध्ये बरं कधी? हे प्युअर सिल्क पैठणी? प्युअर सिल्क पैठणी नाही, ही सेमी पैठणी येतो, म्हणजे 2-प्लायचा सिल्क येतो। हे आता लेटेस्ट आहे बरं का पैठणी मध्ये। आणि रेंज पण सांगाल मला। ओके मॅम, ही तुम्हाला बसली 4250 रुपयाला बसली ही साडी। ओके, आणि हाय गेल टिश्यू सिल्क मध्ये बरं का? हे डिझायनर टिश्यू सिल्क, हे पण फॅब्रिक आणि क्वालिटी खूप छान आहे। याच्यात कलर्स डिझाईन्स भरपूर पाहायला मिळतात। ही तुम्हाला 8500-5950 रुपयाला बसली साडी। आणि हाय गिल प्युअर कांचीपुरम सिल्क, हे कांचीपुरम सिल्क मध्ये बघा, हे गेल तुम्हाला 4100 ला बसली। डिझायनर बांबू सिल्क मध्ये, हे पण एक फॅब्रिक आणि क्वालिटी खूप छान आहे, एक थोडासा वेगळा पॅटर्न आहे। आणि हा एक कुंदरव पैठणी मध्ये, गंधर्व पैठणीची रेंज काय? आणि ही रेंज दीदी तुम्हाला ह्याच्यात 4000 पासून स्टार्टिंग होतो, घ्याल तशी रेंज येईल तुम्हाला। आणि कलर्स पण अवेलेबल आहेत? हो, मिळेल ना, भरपूर कलर्स अँड डिझाईन्स व्हरायटी भरपूर। आणि हाय गिल ग्वालियर सिल्क मध्ये, हा एक थोडासा वेगळा पॅटर्न आहे ग्वालियर। हो, ही तू साधारण तुम्हाला 4500-5000 पासून स्टार्टिंग मिळेल। आणि हाय गेल दिदी लोटस गंधर्व पैठणी मध्ये, ही लोटस पैठणी, हे थोडंसं वेगळे हेवी रेंज मध्ये येतात ना, त्यातली ही फर्स्ट कॉफी कमी मध्ये आपण पहिल्यांदा बनवून घेतली। किती मध्ये ही? ही तुम्हाला स्टार्टिंग आहे 6450 रुपयाला पोहोचते। ओके, जी हेवी रेंज मध्ये असतात त्याची फर्स्ट कॉफी? हा, ओके, ही हेवी रेंज मध्ये साधारण तुम्हाला ही 30 रेंज मध्ये, त्यातली ही फर्स्ट कॉफी ही 6000 पर्यंत असते, 6500। ओके, याच्यातही पण कलर्स वगैरे पाहायला मिळतील खूप, नाही का, व्हरायटी पण खूप भरपूर मिळतील याच्यात, म्हणजे प्रत्येकी बॉर्डर स्टाईल वेगवेगळे पाहायला मिळतील याच्यात। मेनू पण दिसतो कुठे?
वेनुस सिल्क एक फैब्रिक एक क्वालिटी खूब छान है, लेटेस्ट आणि ट्रेंडी पैटर्न है, ह्याच्यात खूप डिझाइन्स कलर्स वगैरह भरपूर पाहायला मिळतात तुम्हाला या पॅटर्न वर। बघ ना जाना 49 पीसेस बघ आणि नाही आणि हाय गिल पेस्टल पॅटर्न मध्ये किती लिहिली दीदी त्यातलाच प्रकार मध्ये हाय गिल बुट्टी स्टाईल वेनू सिल्क ही पेस्टल कलर्स मध्ये, ह्याच्यात खूप कलर्स येतील पेस्टल मध्ये। आपण पहिल्यांदा असे पॅटर्न बनवून घेतले पेस्टल, ह्याच्यात पूर्ण स्टार्ट पेन बुट्टी येणार आणि याची रेंज पण खूप कमी आहे बरं का दीदी। तशी याची मूळ किंमत आहे 7500 5150 रुपयाला बसेल साडी आणि फॅब्रिक क्वालिटी खूप छान आहे, म्हणजे अंगाला फील केलं तर अगदी सॉफ्ट आहे आणि चोपून बसणार आणि सॉफ्ट चोपून बसणारी साडी 5500 3850 रुपयाला बसेल आणि याला हेवी रेंजची ब्रॉकेटची ब्लाऊज पीस दिलेली याला, हा खूप छान ब्लाऊज आहे याला पूर्ण भरलेली आणि त्याला काट येणार आणि याला 15 पुढे गोंडे वगैरे छान आहेत। हे गेल प्युअर कांचीपुरम सिल्क, हे 4775 रुपयाला बसते साडी कांचीपुरम सिल्क काय 4775 म्हणजे हे परत पैठणी पॅटर्न आहे। हा पैठणी मध्ये पैठणी आपली ही म्हणजे कलाक्षेत्राची स्पेशल आहे। ओके काय नाव म्हणालात? कुमरण टिश्यू म्हणतात दीदी, कुमरण टिश्यू थोडासा आपण जो म्हणतो ना दीदी थोडस वेगळं युनिक कलेक्शन वगैरे त्यामध्ये, म्हणजे याला काट वगैरे हा प्रकार राहणार नाही, ओपन बॉर्डर मध्ये असते थोडस डिझाइन फॅन्स असतात। मला एक मिनिट असे काट असतात फॅन्सी वाले आणि त्यातला हाय ही तुम्हाला लो रेंज आहे दीदी, साधारण तुम्हाला 5150 रेंज मध्ये, याच्यामध्ये तुम्हाला गेल तशी रेंज पण येतील आणि गेल तशी तुम्हाला अवेलेबल पण कलर आहे दे का तो पण रंग देतात ना ठीक हाईक कलर दाखव हाईक रंग पण तुम्हाला वेगळी साधारण दीदी 9000 तुम्हाला 7300 पर्यंत बसेल। 9000 साडी आहे ती ऑफर मध्ये 6000 पर्यंत मिळेल असं 6300 रेंज मध्ये बसेल आपल्याला 6300 आणि संपूर्ण अशी तुम्हाला ऑल ओव्हर पूर्ण बुट्टी बघायला भेटेल। थोडासा दीदी फॅबंडेचा लुक आहे हा मलवेरी मुगा सिल्कमध्ये येतो, ही थोडासा युटिलिज म्हणजे कुठेही वापरता येईल तुम्हाला, लाईट वेट आणि सोबर कन्सेप्ट असतात, याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स वगैरे कलर्स वगैरे पण भेटेल, प्रत्येक पीस तुम्हाला वेगवेगळा राहील, रंग मिळतात यामध्ये, रंग वगैरे डिझाईन्स वगैरे पण भेटेल, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जर हा प्रकार नाही आहे पूर्ण अँटिकमध्ये जर आहे रेशमचं पूर्ण काम आहे एकदम लाईट वेट आणि सोबर ही कॉपर जरमध्ये नल्ली टिश्यू आपण थोडासा वेगळा प्रकार ही कॉपर आणि सिल्वर हा जो प्रकारला म्हणतात दीदी चौकोनाली याला गरचोला पॅटर्न म्हणतात। कसला पॅटर्न म्हणतात? गरचोला म्हणतात याला गरचोला गरचोला म्हणजे हा जो आहे ना दीदी चौकोन बागले गरचोला म्हणतात। ओके आणि याची रेंज काय म्हणालात? ही तुम्हाला आहे 8500 7500 तुम्हाला 4500 ला बसेल 4500 हायकिल क्रेप कतान सिल्क मध्ये आपण एक फॅब्रिक छान आहे हे थोडंसं कॉटन सारखा फील होतो पण फॅब्रिक खूप छान आहे आणि याच्यात पण कलर आहे, ह्याच्यात डिझाईन्स आणि कलर्स पर पीस वेगळा पाहायला मिळतील तुम्हाला याच्यात। ओके आणि रेंज काय म्हणालात? ही साधारण तुम्हाला 4000 पासून स्टार्टिंग येईल। कांजीवरम मधला हा एक सुंदर प्रकार आहे मॅडम, रंग पण येतात साधारण, हे नवीन आता प्रकार आहे बॉर्डरचा। ओके त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 असे छानसे रंग येतील, बुटीचं व्हेरिएशन येईल, एक सुंदरसा प्रकार दुसरा पण येतो माझ्याकडे कडियल म्हणून म्हणतात त्याला, छान अशी सुबक नाजूक बुट्टी असते याची। कडियल की गडियल? गडीवाल गडी कडियल गडवाल वेगळी, ही कडियल आहे म्हणजे सेपरेट काट विणतात अच्छा त्यामुळे ह्याला कडियल म्हणतात। ओके त्यातला हा एक प्रकार आहे, अखंड बुट्टी येते युनिफॉर्म मध्ये आणि याची रेंज काय आहे? साधारण ही 11900 आसपास जाते, 11950 रेंज मध्ये जाते। त्यात मग तुम्हाला असे छान छान रंगसंगती बॉर्डर छोटी मोठी असं जो काय हवं असेल ते पण मिळतं। अच्छा याचं रंग सगळे ब्राईट आणि रिच येतात तुम्हाला आणि बुट्टी जी आहे ती अगदी शेवट पण बुट्टी याची। ओके खूप गोड म्हणजे अगदी पूर्ण साडी पर्यंत, काही साड्यांमध्ये हाफ होते ते होत नाही, अर्ध्यात पर्यंत जाते नेस्त्यापासून बुट्टी ती अगदी हाय एंड आहे, याचा बुट्टीचा प्रकार येते। ओके यांच्यानंतर हा एक प्रकार येतो सॉफ्ट सिल्क म्हणून, सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क हे खूप छान मटेरियल असतं,
नेसायला एकदम कम्फर्टेबल लाईट वेट. याच्यामध्ये व्हेरिएशन्स फार सुंदर येतात. अच्छा, रंगसंगती वेगळी येते. सॉप्सीमध्ये काटपदर प्रकार येतो, पण तो हा व्ही आय पी लुकमध्ये येतो. हा थोडा डिफरंट लुकमध्ये आहे, स्नो व्हाईट कलरमध्ये. आणि याची रेंज काय आहे? साधारण 10,450 ग्रीन मध्ये येते. ही येते साधारण तुम्हाला ही 12,200 पण यात मग तुम्हाला व्हेरिएशन बुठ्यांचे प्रकार. आपल्याकडे 200 रुपयांपासून किती रुपयापर्यंत साडी मिळते? आपल्याकडे सेक्शन आहे 200 ते 2,000, इकडे सेक्शन आहे 2,000 ते 6,000, आणि इथं जे स्टार्ट होतं माझं 6,000 पासून ते 3,500-4,000 तुम्हाला इथे व्हरायटी. 3,500-4,00,000 रुपये म्हणजे अगदी कला क्षेत्रामध्ये 2,500 पासून 4,500 साड्या मिळतात. ओके, ही एक सॉफ्ट सिल्क मधली पटोला कन्सेप्ट आहे. त्यात रंगसंगती भरपूर आहे. त्यातला हा सुंदरसा प्रकार आहे टसल सिल्क, फॅन्सी कम ट्रेडिशनल. त्यातला प्रकार आणि याचे रंग सगळे इंग्लिश आणि पेस्टल टोन मध्ये आला. ओके, हा एक टसल सिल्क, ही कतान मध्ये येते. ही पण लाईट वेट कतान आहे. म्हणाल तर फॅन्सी, म्हणाल तर ट्रेडिशनल, या दोन रंग टाईप मध्ये खूप चालते. अच्छा, हे पण पेस्टल कलर मध्ये जास्त येतात. जास्त येतात याच्या. दुसरा प्रकार येतो यातला, टसल मधलाच आहे, पण हा पूर्ण असा प्रिंट मध्ये डेव्हलप केला हा प्रकार आहे. हे पूर्ण स्टार्ट टू एंड याला पदर आणि काट नसतं बरं का. ओके, हा प्रकारच असे बघा. ब्लाउज पीस प्लेन राहणार. इव्हन तुम्ही कुठलाही रंग ब्लाउज म्हणून वापरू शकता. हे प्युअर सिल्क आहे. प्युअर सिल्क खंड. ही येते कोरा मटेरियल. कोरा, प्युअर कोरा. हे पूर्ण हातावर विणलेल्या साड्या. रंगसंगती भरपूर मिळेल तुम्हाला. ओके, पैठणीची स्टार्ट म्हणलं ना काही, पैठणी स्टार्ट तर ही गंधर्व पैठणी स्टार्ट होते आपल्याकडे मार्केटला. ही जर पाहिलं गेली तर 1,500 आसपास आहे. मॅड 12,450. ओके, गंधर्व पैठणी. त्याच्यानंतर सुरू होते महालक्ष्मी पैठणी. त्याला अखंड मुठ्ठा येतो. आणि अजून एक गोष्ट, प्युअर सिल्क ओळखायचं कसं? म्हणजे आता बाहेर पण सिल्क, प्युअर सिल्क साड्या तुम्ही पण सांगता प्युअर सिल्क, पण ते काय फरक असतो दोन्हींमध्ये? आपल्या पैठणी साड्यांना आणि कुठल्या साड्यांना सिल्क मार्क लेबल येतं पहिली गोष्ट. ओके, एक सेकंड ना. सिल्क मार्क लेबल येतं. काही साड्या अशा असतात त्या जरी पण ती सॉफ्ट नसते. आता ही आपण महालक्ष्मी पैठणी पाहिल्यानंतर आपण कडियल पैठणी पाहतो. मार्केटला ही 17,950 ते 18,950 विकतात. ती मी अवघ्या 13,450 विकतो. कडियल पैठणी म्हणतात. कडियल पैठणी. त्याच्यानंतर पैठणीचा एक प्रकार दुसरा आहे, ज्यामध्ये साधारण ही पॉवरलूम आहे. हँडलूम मध्ये ही स्टार्ट होते 25+ मध्ये. ही आपण फक्त 16,450 मध्ये लोटस बॉर्डर मध्ये मुनिया बुठ्ठ्यामध्ये ही एक पॉवरलूम पैठणी प्युअर सिल्क मध्ये ब्रोकेड ब्लाउज प्लस ब्लाउज ब्रोकेड मध्ये केलेली आहे. ओके, ब्लाउज पीस. हा ब्लाउज पीस आहे, बघा ना ब्लाउज पीस. ब्लाउज पीस प्लस त्याच्यानंतर याचं जे काम आहे ना हे युनिक आहे बरं का. हे इतरत्व पाहायला मिळत नाही. हे बघा, याच्या रंगसंगती पण वेगळ्या. अच्छा, त्याच्यानंतर ही एक नवीन न्यू अरायवल पैठणी. थोडे डिस्टन्स देऊन मोर बनवले आहेत. लाइनिंग बेस मध्ये पैठणी आहे. अच्छा, खूप सुंदर कलर आहे. ह्यात रंग भरपूर मिळतील तुम्हाला. त्याच्यानंतर हा एक प्रकार येतो बुठ्ठ्यांचा. त्यातलाच ही 22,500 ते 21,750 मध्ये. ह्याचे पण रंग सगळे वेगळे आहेत. पैठणीचे माझ्याकडे भरपूर प्रकार आहेत. त्यातला हा एक प्रकार आहे माझ्याकडे. मला तर सगळ्याच साड्या आवडतात. पण फ्रेंड्स, तुम्हाला यातली कोणती साडी खूप जास्त आवडली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. खणेरी, खणेरी जरीने विणलेली, त्याच्यावर छानसा मीनासा रेशमणी बनवलेला आहे. पूर्ण खणेरी पैठणी. त्यातला एक प्रकार येतो टिशू पैठणी. हे दोघांचं काम थोडं वेगळं आहे बरं का. ह्याच्यामध्ये हलके चेक्स दिसतात आणि पूर्ण प्लेनमध्ये आहे. एक मिनिट, हे मला पूर्ण जवळ लक्षात. ही खणेरीमध्ये थोडे छोटे छोटे चेक्स आहेत. चेक्स आहेत. ओके, आणि ही जी आहे ही आहे पूर्ण अखंड टिशूमध्ये. त्याच्यामध्ये हेवी येतात.
एकच ही माझी आत्ता सध्या सगळ्यात क्रिएटिव्ह कलेक्शन्स आहे. इन्स्ट्रुमेंट वाद्यांचा बुट्टा पैठणी आहे. साधारण ही जी कॉस्टिंग येते 51,900 रुपये. ओके, वाद्य विंदी आहेत त्यावर ऑर्डरची आहे. ओके, कस्टमर साठी खास क्रिएट केली होती. अच्छा, म्हणजे तुम्ही कस्टमाइज पण देता तुम्हाला, आपल्याला जर हवी असेल कुठली वेगळी पुन्हा फिरला तरी तुम्हाला नेहमी मिळणार. हे सगळ्यात डिफरंट आहे आता. ओके, त्यांचा कॉन्फिडन्स खूप छान आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण पुण्यात कुठेही फिरलं तरी असं पॅटर्न आपल्याला मिळणार नाही. वाद्यांचं काम केलेलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आणि वर टेम्पल केलेलं आहे. सनई तबला, सनई चौघडा, तबला, तुतारी, वीणा, वीणा अशी वेगवेगळी वाद्य त्यावर विणली आहेत. रेखाज कलेक्शन, रेखाज कलेक्शन पण प्रकार भरपूर पाहायला मिळतात. रंग, पेस्टल रंग, डार्क रंग, रेखाज कलेक्शन. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यात एक प्रकार येतो. आणि याची रेंज काय असते? ह्याची तशी 14,000 पासून स्टार्ट होते, अगदी लाखापर्यंत येते ह्याची टेस्ट. ओके, ही बघ, ही एक छान आहे. एक कंची पट्टू सिल्क मधला प्रकार आहे. कंची पट्टू सिल्क. या सगळ्यांमध्ये आपले कलर्स अवेलेबल मे होतात? हो, सगळ्यांमध्ये आहेत. एखाद्यामध्ये फक्त वन लेडी वन पीसेस असतात. ओके, ऑप्शन रंगसंगती मिळतात. काही बेसिक असे असतात की ज्यावर रंग मिळतात. आता ही जी आहे ना, ही नल्लीज मध्ये येते. ओके, त्याच्यामध्ये ही ब्रोकेट साऊथ कन्सेप्ट मधला प्रकार आहे. हा साऊथ ह्यात पण छोटी मोठी बुट्टी पानाफुलांचे रंगसंगती रंगांचे ऑप्शन बरेचसे काही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याची काय रेंज असते? ही स्टार्ट होते अशी 15 पासून ते अगदी 25-30 पर्यंत. ओके, तर फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू.